नमस्ते मुलांनो, आज आपण नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत। शेकडेवारी म्हणजे शतमान। हा जो घटक आहे तो शिष्यवृत्तीसाठी पाचवी आठवी त्याचप्रमाणे नवोदय आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे नीट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा या घटकाचा फार उपयोग होतो समजून घ्यायचा आहे। पण यापूर्वी आपण जो नफा तोटा हा जो भाग शिकलेलो आहोत त्यावरची टेस्ट जी दिली होती ती तुम्ही नक्की सोडवली ना, व्हिडिओ तुम्ही पाहिलाय ना, नसेल पाहिला तर जरूर पाहून घ्या। आणि आपण लगेचच या घटकाला सुरुवात करणार आहोत। शेकडेवारी शतमान। शेकडा म्हणजे काय? तर शेकडा म्हणजे शंभर। शेकडा म्हणजे काय? शंभर। मग शेकडा आपण व्यवहारामध्ये ऐकलेलं असतो की 50% गुण मिळाले, 80% गुण मिळाले, 90% गुण मिळाले। मग शेकडेवारीची जी खूण आहे ती अशी आहे, अशा पद्धतीने। कधी कधी पुस्तकामध्ये एखाद्या फिलिंग द ब्लँक्स आली तर ही चूक आहे, अशा पद्धतीने टक्केवारीची खूण आहे। शेकडेवारी म्हणजेच शतमान, शतमान म्हणजेच शंभरापैकी, शेकडा म्हणजे शंभरापैकी, हे लक्षात ठेवायचं। शेकडा 50 गुण मिळाले म्हणजे शंभरापैकी 50 मिळाले, शेकडा 80 गुण मिळाले म्हणजे शंभरापैकी 80 गुण मिळाले, असो। म्हणजेच शतमान हा एक अपूर्णांक आहे। आता बघा, 80% म्हणजेच शंभरापैकी 80 झाला का अपूर्णांक? 29% म्हणजेच शंभरापैकी 29 झाला का अपूर्णांक? म्हणजे शतमान हा एक अपूर्णांक आहे। मग परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात किंवा या शेकडेवारीचा व्यवहारामध्ये काय उपयोग आहे की एखाद्या मुलाने भाषा विषयाचा 40 मार्काचा पेपर होता, 40 पैकी त्याला 32 गुण मिळाले, आणि एका मुलाचा 30 मार्काचा पेपर होता, 30 पैकी त्याला 22 गुण मिळाले, तर मग कोणाला जास्त मिळाले? म्हणजे आपणाला दोन गोष्टींची तुलना जर करायची असेल तर त्या दोन्ही गोष्टी एकाच परिमाणामध्ये असायला हव्यात। मग एकाची गुण 30 पैकी आणि एकाची गुण 40 पैकी तुलना करणं शक्य नाही, आणि म्हणून दोघांचेही गुण शंभरामध्ये रूपांतरित करायचे, आणि म्हणजेच आपण त्याची शेकडेवारी काढायची, टक्केवारी काढायची। याच्यासाठी आपणाला शेकडेवारी हा घटक फार महत्वाचा आहे। मग आपण याच्यावर बेसिक कन्सेप्ट अगोदर समजून घेणार आहोत। परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात हे आपण बघणार आहोत। परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो, शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा। मी इथे शिकलेलो आहो 35% म्हणजे 35/100, 100 पैकी 35। पण हा बरेच नसतो, मग काय करायचं? तर मग याला अति संक्षिप्त रूप द्यायचं, दोघांनाही 5 ने भाग जाईल, 5 × 7 = 35, 5 × 2 = 10 आणि 0 म्हणजे 7 × 20 हे त्याचं अपूर्णांकात रूपांतर झालं। आता पुढचं, जसं शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर केलं तसं अपूर्णांकाचं सुद्धा शेकडेवारीत रूपांतर करायला सांगतात। आता 2 × 5 शेकडा म्हणजे 100 पैकी, मग 100 पैकी रूपांतर केलं की तुमचं शेकडेवारीत रूपांतर होणार। मग 5 × 100 करता येईल का? हो येईल। मग 5 ला जर आपण 20 ने गुणलं तर याला सुद्धा 20 ने गुणायचं, म्हणजे 20 × 40 आणि 20 × 5 = 100, 100 पैकी 40 म्हणजे 40%। आता याचा छेद 100 करणं सोपं होतं, म्हणजे छेद 5 असेल, 20 असेल, 25 असेल, 4 असेल, 2 असेल, 50 असेल, तर आपणाला छेद पटकन 100 करता येईल, कारण ते 100 म्हणजे त्याचं रूपांतर 100 याच्यामध्ये करता येतं, पटीमध्ये करता येतं। परंतु आता 4 × 7 आपणाला शेकडेवारीत रूपांतर करायचं कसं? तर याचा अर्थच मुलांना 7 पैकी 4 आहे। मग आपण काय करायचं? 7 पैकी 4
तर शंभरापैकी किती शेकडेवारीत रूपांतर करणे म्हणजे शंभरामध्ये रूपांतर करणं. मग शंभरा आपण हे त्रैराशिक पद्धतीनं सूत्रपाठ करण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी आपणाला त्रैराशिक पद्धत वापरता येते सूत्रपाठ करण्याची. म्हणजे आपल्या आयत्या वेळी जर सूत्र विसरलं तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून या पद्धतीचा वापर करायचा. शंभर छेद सात गुणिले चार. मग आता चारशे छेद काय झाले सात. साता पाचा पस्तीस. पाच उरले पन्नास. साती साती एकोणपन्नास. एक उरला दशांश चिन्ह. सात एके सात तीन उरले आणि सात चौक अठ्ठावीस म्हणजे सत्तावन्न दशांश चिन्ह चौदा टक्के एवढे. याच आपण शेकडेवारीत रूपांतर केलं. म्हणजे आपणाला गडबडायला होतो चार छेद सातच शेकडेवारीत रूपांतर करा म्हणजे काय. ह्याच आपणाला कळतो की याचा छेद शंभर करता येतो. पण असं आलं तर सातापैकी चार तर शंभरापैकी किती. अशा पद्धतीनं मांडणी करायची आणि उदाहरण सोडवायचं. याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरण आहे ते आपण लगेच उदाहरण आता आपण समजावून घेऊया. नेहाला एका परीक्षेत 20 पैकी 14 गुण मिळाले. मेघाला 40 पैकी 32 गुण मिळाले. तर कोणाला अधिक गुण मिळाले. कारण प्रत्येकीचे परीक्षा ही वेगळ्या गुणांची होती त्यामुळे आपणाला त्यांना एका परिमाणात आणणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्यांचं काय करायचं शेकडेवारीमध्ये गुण काढायचे. मग आता आपण नेहाचं काढूया. नेहाला काय पडलेत 20 पैकी 14 गुण. तर शंभरापैकी किती अशी मांडणी करायची. मग आपण त्रैराशिक पद्धतीनं मांडूयात. शंभर छेद वीस व्यस्तांक करायचा गुणिले चौदा. शून्याला शून्य गेला बेक बे बे पंचे दहा चौदा पंचे सत्तर टक्के गुण नेहाला मिळाले. आता मेघाचे काढूयात. मेघाला काय 40 पैकी 32 गुण. तर शंभरापैकी किती. जे पैकी आहेत ना ते एका खाली आले पाहिजे 40 पैकी. म्हणून शंभरापैकी एका खाली एक आले पाहिजेत. मग ही मांडणी आता त्रैराशिक पद्धतीने व्यस्तांक शंभर छेद 40 गुणिले 32. शून्याला शून्य गेला चारे आठे 32 आठ दहा 80 टक्के. म्हणजे मेघाला गुण अधिक मिळालेले आहेत. मुलं काय करतात. काही मुलं 20 पैकी 14 म्हणजे सहाच कमी आहेत आणि तो 40 पैकी 32 म्हणजे आठच कमी आहेत आणि म्हणून मग हिला कमी आहेत आणि हिला जास्त आहे असं ठरवतात. तर तसं नाही. दोन्ही एका परिमाणामध्ये रूपांतरित करायचं म्हणजे त्यांचा टक्केवारीमध्ये शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आणि मग त्यांची तुलना करायची. आणि ही मांडणी अशाच पद्धतीनं मांडणी करायची म्हणजे सूत्र पाठ करण्याची गरज लागत नाही. याच्यावर आधारित अजून काही उदाहरण आहे ते आपण लगेच समजावून घेऊ. शून्य दशांश चिन्ह चार म्हणजे किती टक्के. मग अशी दोन छेद पाच म्हणजे किती टक्के. पाचापैकी दोन. तर शंभरापैकी किती. मग शून्य दशांश चिन्ह चारचा अर्थ काय आहे रे. ते दहापैकी चार आहेत. मग दहापैकी चार तर शंभरापैकी किती. त्रैराशिक पद्धतीनं शंभर छेद दहा गुणिले चार दाही दाही शंभर चाळीस टक्के. इतकं डो म्हणजे आपल्याला बेसिक संकल्पना आपण समजून घेतल्या की आपल्याला लगेच कळ. पण आता इथं शून्य दशांश चिन्ह चार टक्के म्हणजे किती हे उदाहरण वेगळं आहे आणि हे उदाहरण वेगळं आहे. टक्के म्हणजे शंभरापैकी हे लक्षात ठेवा. हे शून्य दशांश चिन्ह चार शंभरापैकी आहे. इथे टक्केची खूण नव्हती. इथे टक्केची खूण आहे म्हणजे हे शंभरापैकी आहेत. मग आता याचं रूपांतर करायचं. तुम्हाला माहितीये जर दहाने भागलं तर दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकत. शंभराने भागलं तर दोन घर डावीकडे सरकणार आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल. तुमचं एक घर सरकून दशांश चिन्ह इथं येईल. दोन घर सरकलं तर इथं येईल. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं उत्तर येईल. शून्य दशांश चिन्ह चार टक्के म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य चार. शून्य दशांश चिन्ह एक सहा सात टक्के म्हणजे किती. मग आता टक्के जर आलं तर शून्य दशांश चिन्ह एक सहा सात हे शंभरापैकी आहेत. मग पुन्हा आता आपल्याला रूपांतर करावं लागेल. दोन घर सरकवायची म्हणजे काय येईल. दोन इथं
एक सात सात, एक घर सरकलं दुसरं घर सरकलं 0.0017। अशा पद्धतीनं नीट हा फरक लक्षात ठेवायचा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा, दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा। नवोदय मध्ये अशी उदाहरणं विचारली जातात, स्कॉलरशिप मध्येही विचारली जातात। आता शाब्दिक उदाहरणं आपण दोन प्रकारची इथे अभ्यासणार आहोत। ही शाब्दिक उदाहरणं समजून घेऊयात। मांडणी कशी करायची नीट समजून घ्यायची। राघवला 150 गुणांच्या परीक्षेत 60% गुण मिळाले तर त्याला किती गुण मिळाले? परीक्षा किती होती? 150 गुणांची। त्याला गुण मिळालेत 60%, पण 150 पैकी त्याला किती गुण मिळाले असा तो प्रश्न आहे। तर त्याला किती गुण मिळाले? मग आपणाला ही माहिती आहे, 60% गुण मिळाले म्हणजे आपणाला त्रैराशी पद्धतीने काढायचे तीन गोष्टी माहित पाहिजे। मग 60% अर्थ 100 पैकी 60 गुण मिळाले हे पैकी आहे आणि हे मिळालेले आहे। 100 पैकी 60 मिळाले तर 150 पैकी किती गुण मिळाले? मग त्रैराशी पद्धतीने सोडवायचं, 150 छेद 100 गुणिले 60। शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 15 90 गुण मिळाले, टक्के नाही, 150 पैकी 90 गुण म्हणजे 60% गुण। आता इथे लक्ष द्या, मानसने 70% कांदा विकला, 70% कांदा म्हणजे 100 जर क्विंटल कांदा असेल तर 70 क्विंटल त्याने विकला। जर 35 क्विंटल विकला असेल, हे काय आहे, हे 100 पैकी 70 विकलाय, इथं विकला असं लिहायचं स्पष्ट, कारण जर 35 इथे लिहिले गेले तर तुमचं चुकलं। हे 100 पैकी 70 क्विंटल विकला गेला, जर 35 क्विंटल विकला गेला असेल तर विकल्याखाली विकलं पाहिजे लिहिलं, तरच उत्तर बरोबर येईल। मग 35 क्विंटल जर विकला असेल तर त्याच्याकडे किती कांदा होता? 100 मूळ असेल तर 70 आणि 35 विकला असेल तर किती? त्रैराशिक पद्धतीने ज्या बाजूला दोन्ही आहेत त्याचा व्यस्तांक करायचा, 35 छेद 70 गुणिले 100। 35 किंवा असं शून्याला शून्य गेला, 7 5 35, 5 10 50, 50% किती क्विंटल कांदा होता? 50 क्विंटल कांदा त्याच्याकडे होता। शेवट नेहमी बघायचा, एक चुकतो आपलं। अशा पद्धतीनं मांडणी करायची, सूत्रपाठ करण्याची गरज नाही। फक्त काय पाहिजे? विकल्याखाली विकलं, पैकी खाली पैकी असं पाहिजे। मग अजिबात उदाहरण चुकत नाही। आपण आज शेकडेवारी भाग एक यामध्ये खूप महत्वाची उदाहरणं शिकलेलो आहोत। अजून काही महत्वाची उदाहरणं आहेत, ती आपण उद्याच्या भागामध्ये शिकणार आहोत, पण हा भाग नीट समजून घ्यायचा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेस्ट आहे, ती जरूर सोडवायची। आणि कोणतंही उदाहरण सोडवताना जर शंका आली तर जरूर फोन करून विचारा, आणि अधिकाधिक सरावासाठी यशोदी प्रकाशनाची पुस्तकं जरूर मागवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।